यातील मुलांच्या कलांना या सोशल मीडियाने व्यासपीठ दिले। सोलापूर जिल्ह्यातील अशाच एका तरुणाचा सोशल मीडियाने आयुष्य पालटला आहे। चला तर मग भेटूया सोलापुरातल्या मोहोळच्या गणेश शिंदेला। गणेश शिंदेचे यूट्यूबवर आज तब्बल 7.5 लाख सब्सक्रायबर्स आहेत, तर इंस्टाग्रामवर देखील लाखाहून अधिक फॉलोअर। केवळ इतकंच नाही तर यूट्यूबमुळं गणेशचं अख्खं आयुष्यच बदलून गेले। आधी टिकटॉकवर व्हिडिओ बनवायचो, मग हळूहळू 1-2 व्हिडिओ टाकत गेलो, चांगला प्रतिसाद मिळत गेला, नंतर टिकटॉक बंद झालं, मग यूट्यूबकडे वळलो। गणेशने यूट्यूबवर चॅनेल सुरू करताच त्याला अल्पावधीतच प्रचंड प्रतिसाद मिळाला। लॉकडाऊनमध्ये भल्या भल्यांच्या रोजगारावर गदा आली। प्लंबिंगचा व्यवसाय करणारा गणेश ही त्याला अपवाद ठरला नाही। यूट्यूबवर व्हिडिओ बनवणं सुरू होतं, त्यातून पैसे मिळतात हे मात्र ठाऊक नाही। अशात बायको गरोदर, बायकोची डिलिव्हरीला देखील पैसे नाहीत, अशा काळात यूट्यूबच्या याच चाहत्यांनी त्यांना नवीन जीवन दिलं। यूट्यूबच्या माध्यमातून गणेश शिंदेचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या स्थिरावले। या माध्यमातून मिळणाऱ्या पैशातून त्यानं टुमदार घर बांधलं, घरात साजेल असं फर्निचर देखील खरेदी केलं। इतकंच काय तर काही दिवसांपूर्वी त्याने 4-चाकी वाहनाची खरेदी देखील केली आहे। मात्र काही महिन्यांपूर्वी बायकोच्या डिलिव्हरीसाठी पैसे नसणाऱ्यांकडे इतका पैसा कसा आला असे म्हणत काही जण त्यांना ट्रोल करतायत, तर काही जण फोन करून धमक्या देखील देतायत। आपल्यावर होणाऱ्या टीकांमुळे न खचता गणेश दर 1-2 दिवसाला एखादा तरी व्हिडिओ बनवतोच। या व्हिडिओचा लेखकही तो आहे, कॅमेरामॅनही तोच आहे, डायरेक्टरही तोच आहे आणि कलाकारही घरचे। गणेशने तयार केलेल्या व्हिडिओमध्ये कुठलाही बिभस्तपणा नाही, विनोदाच्या नावावर केलेला अश्लीलपणाही नाही। ग्रामीण मातीतला सुगंध गणेश आणि योगिता यांनी तयार केलेल्या व्हिडिओत आहे, नेमकं हेच लोकांना आवडतंय। यूट्यूबच्या कृपेने गणेश सारख्या अनेकांना नवीन वाटा आता दिसू लागल्या आहेत हे विशेष। मी गणेश शिंदे, योगिता शिंदे, हे आमची चिमुकली शिवानी शिंदे। युट्यूबवरचा पॉवरच म्हणलं तर टिकटॉकच्या वेळेस आम्ही भरपूर व्हिडिओ बनवा जाऊ, मग अचानक टिकटॉक बंद झाल्यामुळं का नाही आम्हाला पण काय कळ ना, व्हिडिओची सवय लागलेली बसून असल्यामुळे घरी, आणि पब्लिकला पण सवय लागलेली की काय करायचं काय करायचं, भरपूर जण नाराज झाले, आम्ही पण रडलो त्यावेळेस। मग त्यावेळेस मला आठवलं बाबा युट्यूब पण हाय कुठतरी, युट्यूबमध्ये आम्ही व्हिडिओ बनवायला सुरुवात केली। पण त्यावेळेस आम्हाला माहिती होतं की बाबा मॉनिटायझेशन काय असतंय, व्हिडिओ त्यात व्हायरल कसं करायचं करायचं, हॅशटॅग टाकायचं कसे काहीच माहित नव्हतं। पण आम्ही सरळ आपल्यावर जसं की शॉर्टमध्ये व्हिडिओ उभा व्हिडिओ बनवायला जाऊ, त्यात पण व्हायरल झाला। परत मी असं त्यात घुसल्यावर चांगलं मला कळलं बाबा युट्यूबमध्ये आडवं व्हिडिओ बनवावं लागतात, म्हणजे मॉनिटायझेशन त्यात पैसे मिळतात हे करतात। मग त्यात मी जरा जास्त माहिती काढली, मग आम्हाला तेरच निर्माण होत गेला की बाबा आम्ही कशी व्हिडिओ बनवायची, त्याला हॅशटॅग काय वापरायची, कॉमेडी व्हिडिओला म्युझिक कसं टाकायचं हे करा। आम्ही सरळ पहिलं कसं साधं बोलण्याचा व्हिडिओ टाकायचा आहोत, एका ठिकाणी स्टँड लावायचा आहोत आणि एका जायकाला व्हिडिओ शूट करायचा आहोत, कुठेतरी भाकर खाल्लेली किंवा थोडी कॉमेडी केलेली, साऊंड व्हिडिओ काय वापरत नव्हता। जसं त्यात उत्तर केलं तसं मला सगळीच माहिती काढली मी, इनशॉर्टमध्ये चालू केली एडिटिंग करायला, आणि युट्यूबचा आमचा युट्यूबचा प्रवास आमचा सुरू होत गेला। परत बायकोनं साथ दिली, बायको पण लय भारी कॉमेडी करते, आमच्या बसत उठत कॉमेडी करते। आमचं कॉन्सेप्ट म्हणजे असं लय मोठं कॉन्सेप्ट नसतं, भारी भारी कपडे घालणं हाय असं आम्ही आता बसलो तसं चालू झाली आमची कॉमेडी बघा, असं आमचा युट्यूबवर सध्याला चालू पण आहे आणि टिकटॉक बंद झाल्यावर तेव्हापासून आम्ही सुरुवात केला प्रवास। आमचं टिकटॉकला आम्ही व्हिडिओ बनवायचा, मग टिकटॉकला एखाद दुसरा व्हिडिओ टाकला का व्हायरल झाला आणि तसंच आम्ही पुढे व्हिडिओ टाकत टाकत गेलो। परत थोड्याच दिवसांनी तर टिकटॉकच बंद झालं, मग परत आम्ही युट्यूबकडे वळला। मग युट्यूबकडे वळल्यावर युट्यूबमध्ये काय आमचं फॉलोअर्स वगैरे काहीच नव्हतं, शून्यच होतं। परत पहिल्यापासून अजून सुरुवात झाली आणि व्हिडिओ टाकायला चालू केला आम्ही। पहिला आम्ही असं कसं काय पण व्हिडिओ बनवायचो, असं गावाकडची आंबे खायची पद्धत, शहरातली आंबे खायची पद्धत, असं आबळ आंबळ जसा एकदम विचित्र काहीतरीच बनवायचा। परत लोकांना ती पण आवडायला लागलं, कधी रेसिपी टाकत होता, कधी गाणं म्हणलेलं टाकत होता, तर कधी उखाणं घेतलं, उखाण्याचं पण भरपूर काय पहिला व्हिडिओ तुझा व्हायरल झाला सकाळ दे, तुझ्या आईने सांगितलं नव्हतं कधी असंच मोठा असं उखाण्याचं व्हिडिओ दोनच्यावर टाकलं, म्हणजे लोकांना आम्ही कंटेंट देत गेलो, लोक बघत गेली, लोकांचा सपोर्ट भेटला,
आणि कॉमेडी व्हिडिओ बनवत कारण म्हणजे हिनं प्रश्न विचारला पब्लिकला, बाबा तुम्हाला बनवलं काय आवडल, रेसिपी आवडल का कॉमेडी आवडल का उखाणे घेतलेलं आवडल, पब्लिक नाव सांगितलं तुम्ही कॉमेडीच बनवा, कॉमेडी बनवा, मग आम्ही परत कॉमेडीच कंटेंट. आधी आम्ही लई प्रकारचा व्हिडिओ बनवलो लोकांना, म्हणजे असं सांगितलं की एवढ्या प्रकारचा व्हिडिओ ह्यातला तुम्हाला कोणता कंटेंट आवडते. मग आमच्या मित्रांनी सांगितलं आम्हाला की कॉमेडी कंटेंट ठेवा, मग आम्ही कॉमेडीच करत गेलो. आता पण कॉमेडीच चालू आहे आणि आमचा युट्यूबचा प्रवास खूप छान चालू.